इयत्ता दहावी विषय मराठी गवताचे पाते हा पाठ अभ्यासूयात या पाठाचे लेखक आहेत विष्णू सखाराम खांडेकर म्हणजेच वी स सा खांडेकर साहित्य क्षेत्रातील ज्ञानपीठ या सर्वोच्च पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेले आहे ते लेखक कादंबरीकार कथाकार लघुनिबंधकार समीक्षक पटकथा लेखक आहेत भारत सरकारच्या पद्मभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेले आहे जीवनासाठी कला हे खांडेकरांच्या लेखनाचे सूत्र होते जीवनवादी लेखक म्हणून ते ओळखले जातात त्यांचे लेखन ध्येयवादी असून लालित्यपूर्ण भाषा सुरम्य कल्पनाशक्ती मनोरंजनासोबतच समाज जीवनावर भाष्य करण्याची हातोटी हे त्यांच्या लेखनाचे विशेष आहेत रूपक कथा हा साहित्यातील नवा प्रकार विस खांडेकरांनी रूढ केला बालपणापासून आपण विविध प्रकारच्या कथा ऐकत असतो विज्ञानकथा ऐतिहासिक कथा जातक कथा साहस कथा रहस्यकथा असे अनेक कथेचे प्रकार ऐकत असतो त्यापैकीच एक प्रकार म्हणजे रूपक कथा रूपकथेचं वैशिष्ट्य म्हणजे ती आकाराने अगदी लहान असते तिच्यात अर्थघनत्व आशय समृद्धता आणि सूचकता असल्याने ती अधिक परिणामकारक असते नाट्यात्मकता अलंकारिकता आणि संदेशपरता ही कथेची का आणखी काही वैशिष्ट्ये होत रूपक कथेतून वाचार्थ क्षणोक्षणी अंशतः कमी होत जाऊन लक्षार्थ प्रभावीपणे सूचित होत जातो म्हणजे वाचताना जे शब्द दिसतात त्या शब्दांच्या मागेही खूप मोठा अर्थ दडलेला आहे हे आपल्याला ही कथा सुचवत असते आपण एक कथा इथे पाहणार आहोत त्या कथेचा थोडक्यात आशय मी तुम्हाला सांगते एका गवताच्या पात्याची ही कथा आहे गवताच्या चिमुकल्या पात्यासारखीच कथा ही चिमुकलीच आहे हिवाळ्याचे दिवस होते गवताचे पाते धरणीमातेच्या कुशीत गाढ निद्रा घेत होते ते गोड गोड स्वप्नांच्या सुखद लहरींवर निवांत तरंगत होते तेवढ्यात झाडावरून पिकलेली पाने टपाटपा पडू लागली जमिनीवर आपटताना सर्व पानांचा टप 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 असा एकत्रित होणारा आवाज आसमंत व्यापून टाकत होता तो संपूर्ण आवाज इतका कर्णकटू होता की त्या अप्रसन्न आवाजाने चिमुकल्या गवतपातेची झोपमोड झाली शिवाय ज्या स्वप्नसुखात ते फार डुंबत होते त्या स्वप्नसुखांचा चुराडा झाला या गोष्टीचा त्या गवतपात्याला खूप संताप आला त्या पात्याने संतापाच्या भरात गळणाऱ्या पानांना भरपूर सुनावले त्याच्या मते गळणारी पाने कटकट -कट करतात त्यांच्या आवाजाच्या दंग्याने माझा आनंद नष्ट होतो त्यावर गळणाऱ्या पानाने त्या पात्याला क्षुद्र ठरवले जमिनीवर लोळणाऱ्या पात्याला उंच झाडावर सळसळण्यातला उच्च दर्जाचा आनंद कधीच कळणार नाही पाते क्षुद्र पातळीवरच जगत राहणार असा गळणाऱ्या पानाचा दावा होता गळणारे पान थोड्याच अवधीत मातीत मिसळून गेले त्याच्या कणांमधून एका नवीन गवताच्या पात्याने जन्म घेतला ते आनंदाने डोलत राहिले थोड्याच दिवसात हिवाळा आला ते नवीन जन्मलेले पाते थंडीने कुडकुडू लागले ऊब मिळवण्यासाठी ते धरणी मातीच्या कुशीत शिरले आणि हळूहळू झोपी गेले झोपेत ते स्वप्नसुखांच्या लहरीवर आनंदाने तरंगू लागले पण पडणाऱ्या पानांच्या गदारोळामुळे त्याची झोपमोड झाली त्याची सुख स्वप्ने भंग पावली आता ते पाते गळणाऱ्या पानांना संतापाने दुष्णे देऊ लागले यावरून भूमिका बदलल्या तरी त्याच मनोवृत्तीची पुनरावृत्ती होते दुसऱ्याच्या जागी स्वतःच कल्पून त्याच्याशी सहानुदी सहानुभूतीपूर्वक वागण्याची वृत्ती मनुष्याकडे मुलतच नसते त्यामुळेच पिढ्यानपिढ्यांमध्ये विचारांचे अंतर जाणवते असा विचार प्रस्तुत कथेतून लेखकांनी मांडला आहे प्रस्तुत कथा पाहूयात हिवाळा नुकताच सुरू झाला होता झाडावरून एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली टप 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 त्यांचा तो टप टप असा कर्णकटू आवाज कर्णकटू म्हणजे कर्कश तो आवाज ऐकून धरणीमातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले पडता पडता किती कटकट करतोयस तू तुझ्या या दंग्यानं माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाला की पानाला राग आला ते चिडून म्हणाले अरे जा चिडखोर बिब्बा कुठला चिडखोर बिब्बा म्हणजे चटकन राग ज्या व्यक्तीला येतो तिला चिडखोर बिब्बा असं म्हणतात मातीत जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या क्षुद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी बरं येणार हा दंगा नाही बेटा हे गाणं चाललंय जन्मात कधी आन करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला ते समजायचं नाही हे बोलता बोलताच ते पान पृथ्वीवर पडले आणि धरणीमातेच्या कुशीत झोपी गेले ते पुन्हा जागे झाले ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने संजीवक म्हणजे नवीन जीवन देणारा त्या स्पर्शात विलक्षण जादू होती त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते पुन्हा हिवाळा आला थंडीने कुडकुडत गवताचे पाते धरणीमातेच्या कुशीत लपू लागले झोपू लागले पण पुन्हा पुन्हा त्याची झोपमोड होऊ हो लागली जिकडे तिकडे झाडांवर पाने सळसळत होती टप टप असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती ते गवताचे पाते कपाळाला आठी घालून स्वतःशीच पुटपुटले काय ही हिवाळ्यातली पानं जीव खाऊन टाकला यांनी अगदी केवढा हा कर्णकटू आवाज छी 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 माझ्या साऱ्या गोड स गोड स्वप्नांचा चेंदामेंदा केला यांनी कफाळाला आठी घालणे म्हणजे वैतागणे जीव खाऊन टाकणे म्हणजे त्रास देणे स्वप्नांचा चेंदामेंदा करणे म्हणजे स्वप्न धुळीत मिळणे कर्णकटू म्हणजे कानांना त्रासदायक कर्कश अशी मुलांनो कथेतून वाचार्थ क्षणोक्षणी अंशतः कमी होत जाऊन लक्षार्थ प्रभावीपणे सूचित होत असतो या कथेतून सुचवलेला अर्थ किंवा लक्षात घ्यावयाचा अर्थ कोणता आहे ते पाहूयात आणि त्यानंतर पाठाचा पुढील भाग पाहूयात या कथेतून माणसांचा स्वभाव अत्यंत सुंदर रीतीने व्यक्त केला आहे झाडावरून गळणाऱ्या पानाला आपण उच्च स्थानावर राहतो आणि पाते क्षुद्र पातळीवर राहते असं वाटतं आपण उच्च दर्जाचे आहोत आणि गवताचं पातं मात्र अत्यंत खालच्या दर्जाचं आहे असं वाटत असतं या उलट गवत पात्याच्या बाबतीत घडते आपण खूप सुखी समाधानी जीवन जगत आहोत आपण भाग्यवान आहोत आणि म्हणून उच्च दर्जाचे आहोत असं त्याला वाटत असतं जीवनातल्या सुखाची गोडी त्या कटकट्या किरकिऱ्या पानाला कधीच कळू शकणार नाही असं त्या गवत पात्याला वाटतं गळून पडलेले पान मातीत मिसळते आणि त्या पानातूनच नवीन गवत पाते निर्माण होते आता या गवत पात्याला म्हणजेच पूर्वीच्या पानाला गळणाऱ्या पानांचा राग येतो त्याला गळणारी पाने कटकटी किरकिरी आणि म्हणून जगण्यातला आनंद न कळणारे आहेत असं वाटतं सर्व माणसे केवळ स्वतःच्या नजरेतूनच सर्व जगाचे मूल्यमापन करतात मुलांना आपले आईवडील कटकटी वाटतात तर मुलांनी ताळतंत्र सोडलं आहे असे आईवडिलांना वाटते आपण तरुणपणी कसे वागलो हे आईवडील विसरतात आता तरुण असलेली मुले मोठेपणी स्वतःच्या आईवडिलांसारखे वागतात एकंदरीत सर्व मानवी समाजात हे असेच घडत असते पाठाकडे येऊयात अगदी अशा नैसर्गिक गोष्टीतून मानवी स्वभावांचे विविध पैलू इथे लेखकाने दिग्दर्शित केलेले ले आहेत अतिशय सुंदर रीतीने ते प्रगट केलेले आहेत गळून पडलेली पाने मातीत मिसळून जातात आणि पुढे त्या मातीतूनच गवताची चिमुकली पाती वर डोकावून पाहू लागतात दोघांच्याही अंतरंगात खेळणारा जीवनरस एकच आहे पण झाडावरून गळून पडणारे पान आपल्या उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगून गवताच्या पात्याला क्षुद्र लेखते आणि त्या पडणाऱ्या पानाचा आवाज ऐकून आपली सुंदर स्वप्ने भंग पावल्याची तक्रार ते पातेही करत सुटते मानवी जीवनातले कितीतरी विसंवाद या साध्या विरोधात प्रतिबिंबित झाले आहेत तरुण पिढीच्या बेजबाबदारपणाबद्दल बोलणारी वडील पिढी क्षणभर तरी आपल्या तरुणपणातले दिवस आठवते का आठवण करून घेऊन मग तरुणांवर तोंडसूक घेण्याची तयारी दर्शवते काय आणि वडील पिढीच्या सांगण्याकडे कपाळाला आठे घालून पाहणारी तरुण पिढी तरी प्रौढ झाल्यावर काय करते तीही जुना कित्ताच गिरवते कित्ता गिरवणे म्हणजे एखाद्याने केलेल्या कृतीची पुनरावृत्ती करणे बाह्यस्वरूप कितीही बदलले तरी त्याच त्याच मनोवृत्तीची पुनरावृत्ती होत आलेली दिसते आणि पिढीतील अंतर कायम राहते दुसऱ्याच्या जागी स्वतःला कल्पून त्याचे सुखदुःख जाणण्याची किंवा त्याच्याशी सहानुभूतीने समरस होण्याची प्रवृत्तीच मनुष्यात नाही मालक आणि मजूर या दोघांच्या स्थानांची अदलाबदल केली तर त्यांच्या स्वभावात काही बदल होतील का हाही एक फार मोठा प्रश्न आहे गवताचे पाते या रूपक कथेतून नैसर्गिक रूपकांच्या माध्यमातून मानवी स्वभावाचे विविध पैलू उलगडले आहेत प्रस्तुत पाठात गवताचे पाते व पिकलेले पान यांच्या वादातून लेखकाने पिढ्यान पिढ्यातील असलेल्या विचारांच्या तफावतीवर प्रकाश टाकला आहे माणूस जन्मास येतो वयाचे एक एक टप्पे पार पाडत असतो त्यावेळेस त्याच्या विचारांची जळणघळण होत असते प्रत्येक वेळेस स्वतःची भूमिकाच त्याला योग्य वाटत असते आणि यातूनच दोन पिढ्यांतील विचारांची दरी रुंदावते वाद सुरू होतात परंतु आज तरुण असलेली पिढी जेव्हा स्वतः प्रौढ या भूमिकेत शिरते तेव्हा तीही जुना कित्ताच गिरवत राहते आपण तरुणपणी कसे होतो हे विसरून प्रौढ व्यक्ती तरुणांच्या वागण्यावर टीका करते आणि तरुण असताना प्रौढांच्या उपदेशाने नाराज होणारे तरुणही स्वतः प्रौढ झाल्यानंतर पुन्हा तरुणांना उपदेश करू लागतात अशा प्रकारे मानवी मनोवृत्तीची पुनरावृत्ती होत राहते दुसऱ्याची स्थिती समजून न घेताच मानव स्वतःच्या भूमिकेतून विचार करत असतो पाठामधून लेखकाला या गोष्टी सुचवायच्या आहेत